वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोहगाव येथे तीन चुलत भावांनी भावाचा किरकोळ कारणावरून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन नरवाडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सध्याच्या स्थितीला सगळीकडेच पाणी टंचाई भासत आहे. खासगी टँकरने गावागावात पाणी विकत घेतलं जात आहे. यातच गोहगाव येथील सविता गजानन नरवाडे या संध्याकाळी अंगण झाडत असताना पाण्याच्या टँकरमध्ये कचरा गेल्याचं कारण पुढे करत राजू उत्तम नरवाडे, नितीन उत्तम नरवाडे आणि समाधान उत्तम नरवाडे आदी तिघा चुलत भावांनी गजानन बानाजी नरवाडे यांच्याशी वाद घालत त्यांना बेदम मारहाण केली. गजानन नरवाडे यांना गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गजानन यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना वाशिम येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. पुढील उपचारासाठी गजाननला वाशिम येथे नेत असतानाच रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृतक गजाननची पत्नी सविता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.